नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या बालभारती या पाठ्यपुस्तकातील आपण कविता 10वी गोमू माहेरला जाते अभ्यासणार आहोत। या कवितेचे कवी ग धी माडगुळकर म्हणजेच गजानन दिगंबर माडगुळकर मराठी साहित्यातले सर्वश्रेष्ठ लेखक म्हणून गदिमा ओळखले जातात। त्यांचा जन्म 1919 सालचा, मृत्यू 1977 साली झाला होता। प्रसिद्ध कवी, लेखक, पटकथा लेखक, कादंबरीकार, गीत रामायण म्हणजे संपूर्ण रामायण हे गीतामध्ये गाण्यामध्ये लिहिलेले। अशी ही सुंदर रचना, त्याचबरोबर जोगिया, चैत्रपण, वैशाखी, पुरिया इत्यादी गीत संग्रह, गीत गोपाल, गीत सौभद्र ही काव्यनिर्मिती, कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप हे कथासंग्रह, आकाशाची फळे, उभे धागे आडवे धागे या कादंबऱ्या प्रसिद्ध। हा झाला कवीच्या साहित्याचा व कवीचा परिचय। या प्रस्तुत कवितेमध्ये कोकण, कोकणातील खाडी, तेथील निसर्गाचे सौंदर्य, कोकणातील साधी भोळी माणसे, त्यांचे सुरेख वर्णन हे गीताद्वारे केले आहे। वैशाख वनवा हा चित्रपट आहे पा मराठीतील, या चित्रपटामध्ये हे गीत तुम्हाला ऐकायला मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, या गीताचे गायक, त्या चित्रपटातल्या गीताचे गायक पंडित जितेंद्र अभिषेकी आणि या गीताला संगीत दिलेले आहे दत्ता डावजेकर यांनी, आणि हे गीत ज्यांच्यावर चित्रित केले अभिनेते रमेश देव व अभिनेत्री जयश्री गडकर। कोकण म्हटलं तर सुंदर निसर्ग, सुंदर अथांग समुद्र, समुद्राचं फेसाळतं पाणी, कोकण मनाला खूप भावणार आहे। समुद्र किनारा सर्वांना आकर्षित करणार। या कवितेमध्ये हीच मध्यवर्ती कल्पना आहे, आणि आता ही कविता आपण काय करायची आहे, तालासुरात म्हणायची आहे। बघा हा कोकण किती सुंदर आहे, समुद्र। गोमो माहेरला जाते हो नाकवा, गोमो माहेरला जाते हो नाकवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा। दावा कोकणची निळी निळी खाडी, दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी। भगवा अबोली फुलांचा तटवा, भगवा अबोली फुलांचा तटवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा, गोमो माहेरला जाते हो नाकवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा। कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळ जात त्यांच्या भरली शहाळी, काळ जात त्यांच्या भरली शहाळी। उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची जवळून मापवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा, गोमो माहेरला जाते हो नाकवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा। सोडून दे रे खोड्या साऱ्या, सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या, जणी धरणीला गलबत टेकवा, जणी धरणीला गलबत टेकवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा, गोम माहेरला जाते हो नाकवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा। बघा नाकवा दाखवा, खाडी चाडी झाडी, भोळी शहाळी, साऱ्या वाऱ्या, अशी जी माहे आलेले आहेत शब्द, ते यमक अलंकाराचे आहेत। आणखीन एक शब्द आलेला आहे शहाळे, म्हणजे कोवळा नारळ। बघा या यमक अलंकारामुळे कविता ऐकायला छान वाटते, चाल लावता येते, लयबद्धता कविता ऐकायला सुद्धा आपल्याला आवडतात, बरं वाटतं। पण मुक्त छंदातल्या ज्या कविता असतात त्यामध्ये यमक दिसून येत नाही, त्यात यमकाचा वापर होत नाही। बघा आता पहिलं जे कडवं आहे, ते कडव्याचा अर्थ म्हणजे ध्रुपदाचा अर्थ,
पहिल्या दोन ओळी म्हणजे ते ध्रुपद. गोमुख कुठे निघालेली आहे? तर ती माहेरला निघालेली आहे. बघा, गेल्या वर्षी म्हणजे याच्या आधी, गेल्या वर्षी नव्हे पण याच्या आधी तुम्ही कधीतरी 5वी 6वीला ही कविता अभ्यासलेली असणार. लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी म्हणजेच नवऱ्याच्या घरी जाते, तर तिच्या आई वडिलांचं घर हे तिच्यासाठी माहेर असतं. नववधू तिच्या माहेरला निघालेली आहे. नावाड्याला सांगितलं जातं की गोमू माहेरला निघाली आहे. कोकणी भाषेत नाखवा म्हणजे नावाडी आणि घो म्हणजे नवरा. तिच्याबरोबर तिचा नवराही आहे. त्याला कोकण दाखवा, तो कोकण बघितला नाही असं कवी सांगतायत आपल्या कवीमध्ये. तर कोकणामध्ये आता काय काय आहे? ही गोमू आहे बघा. कोकणामध्ये कोकणातील समुद्र निळाभोर समुद्र आहे बघा. निळा म्हणजे आकाशाचं प्रतिबिंब त्यामध्ये आहे म्हणून तो निळा दिसतो. किनाऱ्यातील किनाऱ्यावर लोक राहतात. छान निळ्या निळ्या खाड्या, कोकणचं सौंदर्य त्याला दाखवायचं आहे. खाडी हा एक शब्द आलेला आहे पहा कवितेमध्ये. खाडी म्हणजेच काय? समुद्राचं पाणी. समुद्राचं पाणी जमिनीपर्यंत येतं ते म्हणजे खाडी. कोकणातील वाहतूक दळणवळ हे समुद्रातील होडीतून होतो. खाड्या कशा आहेत? दोन्ही तीराला म्हणजे दोन्ही बाजूला हिरवी हिरवी झाडी आहे असं कवी सांगतात आपल्या कवितेतून. कोकणामध्ये आपल्याला बघा, हा नावाडी आहे, होडी थांबलेले आहे, खाडी आहे. इथे हे कोकणचं दृश्य आहे पहा. इथं कोकणामध्ये या चित्रात आपल्याला काय दिसतं? तर बुरुज दिसत आहेत. म्हणजे कोकणामध्ये बरेचसे किल्ले आहेत बघा, तटबंदी किल्ले वगैरे बुरुज जे आहेत ना ते काही बघा. विजयदुर्ग हा किल्ला समुद्रातच आपल्याला दिसून येतो. सिंधुदुर्गला वगैरे कधी गेलाय का? त्या समुद्रातूनच, आपल्याला होडीतूनच, त्या नावेतूनच आपल्याला त्या किल्ल्याकडे वाटचाल करावी लागते. कोकणामध्ये आणखीन काय आहे? भरपूर झाडे, हिरवी गर्द झाडे आहे. आणखीन रानमेवा सुद्धा. बघा, तोंडाला पाणी सुटलं का तुमच्या? या आंब्याच्या फोडी, काजू, जांभळं दिसत आहेत, फणस दिसत आहेत, फणसाचे घर दिसत आहेत. म्हणजे कोकणात आंब्याची, काजूची, फणसाची डबरलेली गर्द झाडे, नारळाची सरळ वाढलेली अशी झाडंही आहेत. फार दाटीवाटीनं भरपूर झाडं आहेत आणि आतमध्ये कुठंतरी घरं दिसत आहेत. बघा, काजूचं हे घर आहे म्हणजे काजूचं फळ आणि त्याला खाली ती बिया आहेत, त्यातून तो आपल्याला काजू मिळतो. बघा, फणसाचं झाड आहे, कितीतरी फणस त्या फणसाच्या खोडालाच लखडलेले आपल्याला दिसून येत आहे. आता त्यामध्ये बघा आणखीन एक कोकणात काय पाहायला मिळतं आपल्याला? भगवा आबोली फुलांचा ताटवा. भगव्या आबोली फुलांचा ताटवा आपल्याला पाहायला मिळतो. आबोली रंगांची, भगव्या रंगाची पातळ पाकळ्या असलेली ही भरपूर भरगच्च फुलं आलेली बहरलेली म्हणजेच त्याला ताटवा असं म्हणतात. आणि हा ताटवा त्या गोमूच्या नवऱ्याला दाखवा असं म्हणतायत कवी. याचा गजरा करून केसात माळला तर भरपूर दिवस तो गजरा टिकतो. बघा, 2-3 दिवस तरी राहतो. मोगरा, जाईजुई किंवा चमेली, कुंदा ही फुलं असतात बघा. त्या फुलांची जे काही गजरे केलं किंवा फुलं जर आपण ठेवली, घरात ठेवली किंवा देवाला वाहिली तर ते लगेच कोमेजतात संध्याकाळपर्यंत. तर त्याला तांबूस काळपट रंग येतो. पण आबोलीचं तसं होत नाही. कोकणातल्या माणसांसारखीच ती आबोलीसुद्धा चिवट आहे, तग धरून राहणारी ही फुलं. कोकणातली माणसं कशी असतात बघा? तर कोकणातली माणसं हे आबोलीच्या फुलांचं ताटं, आबोलीची फुलं. कोकणातली माणसं ही साधी भोळी असतात. म्हणजे जे काही आहे त्यात समाधान मानणारी, शांत वृत्तीची माणसं. कुणालाही गरज पडली तर मदत करणारी अशी कोकणची माणसं. आपण कोकणामध्ये गेलो तर कोकणामध्ये गेल्यानंतर आपण त्यांच्या घरी 1-2 दिवस राहिलो तर ती चांगलीच आमची काय करतील, बरदास्त ठेवतील. म्हणजेच भरपूर पाहुणचार वगैरे करतील, छान गोड बोलतील, आहे तेच छान मस्त पदार्थ करून घालतील. उन्हाळ्याच्या सुट्टीत, गणेशोत्सवाच्या वेळेला लोक नोकरीनिमित्त बाहेर असलेली माणसं ही कोकणची, ते काय करतात? गणेशोत्सव उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कोकणात येत असतात.
म्हणजे जीवाला जीव देणारी ती माणसं असतात कोकणातली. बघा ही पण कोकणातली माणसं आहेत, त्यांचा एक पोशाख वेगळा आहे जरासा. आणखीन एक आता बघा चित्र तुम्हाला पाहायला मिळतं, काय हिरवागार नारळ, म्हणजेच त्याला शहाळं म्हटलं जातं. शहाळं म्हणजे कोवळा नारळ आहे तो, हिरवा नारळ. आणि त्यामध्ये काय असतं, भरपूर पाणी असतं आणि पातळ मऊ मलईदार खोबरं, गोड भरपूर पाणी, असं याचं या हिरव्या नारळाचं वैशिष्ट्य आहे. बघा किती लखडलेले आहेत झाडाला. तशी ही शहाळ्यासारखी प्रेमळ माणसं आहेत, म्हणजे काळीज त्यांचं, म्हणजे काळीज म्हणजेच हृदय अंतःकरण. वरून जरी ते कशी ओबडधोबड काळी वगैरे अशी माणसं दिसली तरीसुद्धा ती आतून तशी नसतात, खूपच प्रेमळ असतात या शहाळ्यासारखं, हिरव्या नारळासारखं. आणखीन एक चित्र तुम्हाला काय दिसतं की कितीही उंच नारळाचं झाड असलं तरी ते जवळ जाऊन मापता येतं. म्हणजेच काय मापणे, म्हणजेच सरसर झाडावर चढतात ते. कोकणच्या लोकांना तर सहजपणे सरसर उंच त्या नारळाच्या झाडावर चढता येतं. आणि ही माहिती गोमूच्या नवऱ्याला द्या, पण गोमूचा नवरा ती नारळाची उंच उंच झाडं बघून काय होईल, अवाक होईल, म्हणजे त्याला आश्चर्य वाटेल एवढ्या उंच झाडावर आता कसं चढायचं. पण कोकणातली माणसं सहजपणे चढू शकतात हे तिच्या नवऱ्याला सांगा. आता आणखीन तो नावाडी काय म्हणतो बघा, की सगळ्या खोड्या सोडून दे असं त्या वाऱ्याला त्यानं सांगितलेलं आहे. इकडे तिकडे वाहणारा वारा, तो वारा जो आहे तो इकडे तिकडे वाहत असतो खूप जोरात, वारा तुफानी वादळ सुद्धा. समुद्राच्या आपण किनारी राहिलो तर खूप वारा आपल्याला जाणवतो. पहा त्या वाऱ्याला उद्देशून हा नावाडी काय म्हणतो, तुझ्या खोड्यात थांबव. म्हणजे छोट्या होड्यांना कापडाचं शिड बांधलं जातं, म्हणून तो काय म्हणतो बघा, शिडामध्ये शिर असं वाऱ्याला सांगितलं जातं. म्हणजे कापडाचं शिड आहे, ते शिडाला खाली खेचून किंवा वर उभं करून त्या छोट्या नावेला होडीला दिशा दिली जाते. आणि वारा जसा येईल ना, त्या वाऱ्यामुळं ह्या होडीला काय होतं की थोडासा आधार मिळतो, कारण वाऱ्यामुळं ती होडी पुढे पुढे जात असते, दिशा मिळते आणि किनाऱ्याला ती लागते. आणि म्हणून तो नावाडी म्हणतो की वारा जसं वाहील तशा होड्या वाहतात, लाटांबरोबर होड्या भरकुटं नाही म्हणून हवं तसं या होड्यांवर नियंत्रण केलं जातं ते शेणामुळं. आणि हा जो नाखवा आहे तो वाऱ्याला सांगतो, आता तुझ्या खोड्या बास कर, व्हायला सुरुवात कर, किनाऱ्याच्या बाजूला व्हायला सुरुवात कर, म्हणजे काय होईल, संपूर्ण होडीला किनाऱ्याकडे ढकलं जाईल. मग तो काय म्हणतो, संपूर्ण होडीला किनाऱ्याकडे ढकल अशी विनवणी तो नावाड्या करतो आहे. का तर काय करायचं आहे, गोमूला हे बघा अशा होड्या उभे राहिलेल्या आहेत आणि ही माणसं साधी भोळी माणसं खूप आनंदी पण असतात, खूप चांगलं ते गीतसुद्धा सादर करतात, कोळी गीत, कोळी नृत्य. अशी ही नारळाची झाडं गर्दी केलेली आणखीन ही अशी सुंदर अशी काय आहेत, नाच करणारी डान्स करणारी माणसं. तो काय म्हणतो बघा लगेच, झणी म्हणजेच पटकन, लगेचच हे गलबत, म्हणजे गलबत म्हणजे छोटी ओढी, धरणीला टेको म्हणजे किनाऱ्याला वाळूवर नेऊन सोड, म्हणजे ती होडी किनाऱ्याला लागू दे, असं तो वाऱ्याला विनंती करतो. आणि या विनंती करतोय म्हटल्यावर वाऱ्याला अशी तो विनंती करतोय, कारण का विनंती करतोय तो वाऱ्याला, तर गोमू माहेरला आलेली आहे आणि गोमू नवऱ्याबरोबर ती पहिल्यांदाच माहेरला आलेली आहे. तिच्या माहेरच्या लोकांना भेटायची तिला उत्सुकता लागलेली आहे, ओढ लागलेली आहे, कधी एकदा भेटेन आपल्या माहेरच्या लोकांना, आपल्या आईला, वडिलांना, बहिणीला, भावाला कधी एकदा भेटेन अशी तिची आतुरता तिच्या चेहऱ्यावरून दिसून येते. आणि म्हणून तो नावाडी विनवणी करतोय वाऱ्याला, आपल्या नवऱ्याला पहिल्यांदा सोबत घेऊन आलेली ही गोमू तिला माहेरी पटकन जायचं आहे, लवकर जायचं आहे, आणि त्यामुळे लवकरात लवकर घरी जाऊ दे तिला. आणि त्यामुळे वाऱ्यात तू तुझी मस्ती थांबव, खोड्यात थांबव, आणि हे गलबत काय कर तू किनाऱ्याला लाव, असा तो नाखवा वाऱ्याला सांगतो. आणि अशी ही सुंदर भाषेत लिहिलेली गदिमांची कविता आपण आज काय केलेली आहे, अभ्यासलेली आहे. आणि तुम्हाला ही कविता समजली असेल, आवडली असेल अशी मी खात्री बाळगते. धन्यवाद.